नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रांनो, आज आपण साधी यंत्रे म्हणजेच सिंपल मशीन यांचा अभ्यास करणार आहोत। हे करण्यापूर्वी आपण यंत्र म्हणजे काय समजून घेऊया। यंत्र म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामुळे मानवी श्रम कमी होते, विच एलिमेंट्स आर रिड्यूस ह्युमन एफर्ट्स, याला आपण यंत्र असे म्हणतो। या यंत्राचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, साधे यंत्र आणि गुंतागुंतीचे यंत्र। आता आपण मानवी इतिहास पाहूयात। मानवी इतिहासामध्ये ताकाचा शोध हा खूप क्रांतिकारक ठरला। ताकाच्या शोधापासून माणसाला निरनिराळे यंत्र वापरता आले। अगदी हडप्पाकालीन संस्कृतीपासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत या यंत्रांचा विविध प्रकारे केलेला उपयोग आपल्याला दिसून येतो। तर ह्या यंत्राचे आपण दोन प्रकार केले होते, एक म्हणजे साधे यंत्र, दुसरा म्हणजे गुंतागुंतीचे यंत्र होय। तर साधे यंत्र म्हणजे काय? तर ज्या यंत्राचा एखादा भाग हलता असतो किंवा संपूर्ण यंत्र स्थिर असते अशा यंत्राला आपण साधे यंत्र म्हणतो। उदाहरणार्थ काय, पक्कड असेल, चाकू असेल, सुरी असेल, तलवार असेल, त्यानंतर पहार असेल, अशा यंत्राला आपण साधे यंत्र म्हणूयात। त्याचबरोबर गुंतागुंतीचे यंत्र, तर ज्या यंत्रामध्ये दोन किंवा अधिक भाग हे कायम क्रियाशील असतात अशा यंत्राला गुंतागुंतीचे यंत्र म्हणतात। उदाहरणार्थ विमान, मोटरगाडी, कारगाडी, ह्या सर्वांना आपण गुंतागुंतीचे यंत्र म्हणू शकतो। आता आपण दैनंदिन आयुष्यात आपला ह्या साधनांचा उपयोग काय होतो, ह्या यंत्रांचा उपयोग काय होतो हे अभ्यासूया। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण सुरुवात करूयात। आपल्या घराचा स्वयंपाकघर असते, या स्वयंपाकघरामध्ये पक्कड, सुरी, विळी, चाकू इत्यादी अनेक जे काही यंत्र असतात त्यांना आपण साधे यंत्र म्हणू शकतो। त्याचबरोबरती व्यवसायात जर आपण पाहिलं तर बांधकाम व्यवसाय असेल, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असेल, ह्या व्यवसायामध्ये देखील अनेक निरनिराळे यंत्र आहेत। त्याचबरोबर शेती व्यवसायामध्ये देखील नांगर आहे, फावडा आहे, पहार आहे, असे अनेक यंत्र आहेत ज्याच्यामुळं मानवी आयुष्य सुखकर झाले आहे। अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या यंत्रांचा उपयोग केला दिसून येतो। तर ह्या सर्व यंत्रांना आपण विभागणी करणार आहोत। याच्यामध्ये साधी यंत्र असतात, साधे यंत्रामध्ये आपण काही भाग करूयात। पहिला भाग म्हणजे पाचर, दुसरा म्हणजे तरफ, तिसरा म्हणजे उतरण, चाक आणि मध्यगा म्हणजे चाक आणि आस। तर अशा प्रकारे आपण याचे भाग करू शकतो। तर ह्या सर्व भागांना डिटेलमध्ये अभ्यासण्यासाठी आपण हा पाठ सविस्तर अभ्यासूया।